अरे वा छान, एसटीमध्ये क्यू आर कोड स्कॅनरची सुविधा उपलब्ध. भंडारा जिल्ह्यात 836 मशीनमध्ये क्यू आर कोड. प्रवाशांची चिल्लरपासून सुटका, तर वाहकासोबत होणारे वाद आता मिटणार. भंडारा जिल्ह्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून एसटीचे तिकीट उपलब्ध करून दिली असून यासाठी भंडारा जिल्ह्यातील 6 आगारात 836 मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवं तंत्रज्ञानानुसार लालपरीने अनेक बदल करीत स्वतःला स्पर्धेचे युगात टिकवून ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी एटीएमच्या कार्डच्या साह्याने तिकिटाचे पैसे स्वीकारण्याचे तंत्रज्ञान आणले होते, मात्र एटीएम कार्ड आता मागे पडले आहेत. अनेकांच्या मोबाईलमध्येच बँक आहे, विविध वॉलेटच्या मदतीने पैसे पाठविले जातात, त्यामुळे एटीएम कार्डला प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसातच आता क्यू आर कोडच्या मदतीने पैसे पाठवून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता जिल्ह्यातील 6 आगारात 836 मशीन उपलब्ध करून दिल्या असल्याने प्रवाशांना चिल्लरपासून सुटका मिळणार असून बसमधील वाहकासोबत होणारा वाद आता मिटणार आहे. हे मात्र विशेष. नमस्कार, मी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा येथून बोलत आहे. आपल्या विभागात एकूण 6 आगार आहे, त्या 6 आगारामध्ये आता नव्यानेच आपल्याला प्राप्त झालेल्या मशीनमध्ये क्यू आर कोडची सिस्टीम सगळ्या मशीनमध्ये आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. क्यू आर कोडच्या अनुषंगाने आपल्याला प्रवाशांना एवढीच एक विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त त्या क्यू आर कोडच्या अनुषंगाने आपली तिकीट बुक करावी. यापूर्वी जे प्रवाशांना चिल्लरच्या बाबतीत जो त्रास होत होता तो या क्यू आर कोडच्या अनुषंगाने एकदम आता कमी होणार आहे, नाहीसा होणार आहे. तरी एवढी एक सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या प्रवाशांनी जास्तीत जास्त क्यू आर कोडच्या अनुषंगाने आपली तिकीट बुक करावी. धन्यवाद. बसमध्ये स्कॅनर लावण्यात आलेले आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? बसमध्ये स्कॅनर लावलेले आहे, चांगली गोष्ट आहे. त्या स्कॅनरमुळे आम्हाला जो चिल्लरची तुटवडा व्हायची आणि त्या चिल्लरच्या मागे कंडक्टरांची दिशाभूल करायच्या आणि म्हणायच्या की बाबा तिकीटवर लिहून देतो, मग नंतर बसमध्ये उतरल्यावर तुम्हाला मी सुटे पैसे परत करीन. परंतु सुटे पैसे तोही परत नव्हता करत आणि आमची ऑटो निघून जाय. ते या ऑनलाईन पेमेंटमुळे जेवढी बसचे तिकीट असेल ते तिकीट आम्ही ऑनलाईन पद्धतीने देत आहोत, त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधानी आहे, आमचे दोन पैसे वाचत आहे आणि कंडक्टरच्या कमाईवर थोडा तुटवडा बसत आहे.